पोंभुर्णा तालुक्यातील गंगापूर गावात मागील 8 दिवसांपासून ताप, सर्दी, अतिसाराची साथ पसरल्याने एका महिलेचा मृत्यू झाला तर तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना चंद्रपूर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या गावातील 20 लोकांना साथीच्या रोगाची लागण झाली आहे. ताप, सर्दी, हगवण, उलटी यामुळे गावात भयंकर भीतीचे वातावरण पसरले आहे. गावातील 20 लोकांना आरोग्याच्या समस्या भेडसावत आहे. गावात एवढी मोठी साथ पसरली असतानाही आरोग्य विभागाचे या गावाकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. जुलै महिन्यात झालेल्या सततधार पावसामुळे गावालगत नदी नाल्यांना पूर आला होता. सर्वत्र पाणी साचले होते. त्यानंतर नागरिकांना शुद्ध पाणी मिळत नव्हते. या गावातील नागरिकांनी काही दिवस अगोदर शुद्ध पाण्यासाठी आंदोलनही केले. याकडे आरोग्य विभागाच्या प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने या गावातील लोकांना आता विविध आजाराचा सामना करावा लागत आहे. 15 दिवसापासून ताप, हगवण, उलटीची साथ सुरू आहे आणि याचं कारण मूळ म्हणजे नदीचा गढूळ पाणी. हे पिण्यामुळं आमच्या गावात ही साथीचं प्रमाण वाढत आहे आणि याच्या अगोदर 8 तारखेला एक महिलेचा मृत्यूसुद्धा झालेला आहे. तरी आम्हाला शासनामार्फत जलशुद्धीकरण यंत्र तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावे अशी आमची गावकऱ्यामार्फत मागणी आहे.